नमस्कार, आरवीज किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बालुशाही कशी बनवायची हे पाहूया। बालुशाहीसाठी लागणारे साहित्य: 1.5 कप मैदा, अगदी थोडंसं मीठ, 1/2 चम्मच बेकिंग पावडर। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर आरवीज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका। मिक्स झालेला आहे। आता ह्यात आपण 4 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता। तूप आणि मैदा एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेले आहे। चला तर आता थोडे थोडे पाणी घालून हलक्या हाताने पीठ मळून घेऊया। ह्या प्रकारे आपले पीठ मळून रेडी झालेले आहे। आता आपण 15 ते 20 मिनिटं झाकण लावून ठेवूया। चला तर आता पाक कसे बनवायचे हे पाहूया। पॅन गरम झालेला आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे। साखर विरघळलेली आहे। यामध्ये आता इलायची घालून घेऊया। सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत पाक तयार होत नाही। पाक तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊया। चला तर पीठ व्यवस्थित सेट झालेले आहे। आता आपण बालुशाही करायला घेऊया। थोडस तूप लावून मळून घेऊया। चला तर आता आपण बालुशाही करून घेऊया। हलक्या हाताने ह्याला गोल करून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडस प्रेस करून ह्याला होल करून घेऊया। तुम्ही पाहू शकाल, मी अशा प्रकारे होल करून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी सर्व बालुशाही बनवून घेतलेले आहेत। चला तर आता आपलं तेल तापलं आहे का चेक करूया। त्यामध्ये मी थोडस पीठ टाकून बघते। पीठ हळूहळू वरती यायला लागले, आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। चला तर आता आपण बालुशाही तेलामध्ये घालून घेऊया। कमी गॅसवरतीच आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे। बारीक गॅसवरती गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हळूहळू आपली बालुशाही वरती यायला लागली आहे। कमीत कमी आपल्याला 10 मिनिटं बालुशाही दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे। बालुशाही तळून झालेली आहे। आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया। बालुशाही कोमट असताना पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व बालुशाही पाकामधून काढून घेतलेले आहेत। माझ्याकडे बालुशाही मधला थोडासा पाक उरलेला होता, तो मी यावरती ओतून घेत आहे। तुम्हाला मी एक बालुशाही मोडून दाखवते, तुम्ही पाहू शकाल ह्यामध्ये पूर्ण पाक मुरलेला आहे।
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा व कमेंटद्वारे नक्की कळवा. आरवीज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. धन्यवाद.